नमस्कार मित्रमैत्रिणींनो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटलीस कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्या घरामध्ये आपण नित्यहवन का करावं, किंवा अमावस्या, पौर्णिमा, अष्टमी या पर्व काळातच आपण हवन करतो का, किंवा करत नाही तर करावं की नाही या संदर्भात पूर्ण माहिती, आणि तसंच हवन करण्यासाठी कोणतं साहित्य हवं आणि विधी कसा करायचा, हे सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, बऱ्याच जणांना नित्यहवनाची सवय असते बघा, तर काही लोक त्यांच्या घरामध्ये अनुष्ठान असल्यामुळे त्यातील काही जण आठवड्यातील वारानुसार नित्यहवन करतात, तर काही जण काय करतात, फक्त पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी अशा पर्व काळामध्येच हवन करतात. मात्र अग्निहोत्र हे सूर्योदय आणि सूर्यास्त यावेळी नित्य करणं अनिवार्य आहेच मैत्रिणींनो, कारण आज असेच नित्यहवन आपण घरच्या घरी दररोज काय करावा आणि त्यासाठी काय सामग्री हवी हे पाहूयात. तर हवन म्हणजे काय असतं, तर अग्नितत्व आलं हवनमध्ये. तर अग्नी ही पंचमहाभूतांपैकी एक आहे, ज्यानुसार ती का असते महत्त्वाची ते मी तुम्हाला सांगते. सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे ऊर्जा आणि उत्तेजन. तर अग्नी प्राणिक आणि जैविक जीवनाला ऊर्जा आणि उत्तेजन पुरवते, त्यामुळं आपण या पंचभूतांमध्ये अग्नीचं महत्त्व अत्यंत महत्त्वाचं आहे मैत्रिणींनो. म्हणून आपण आपल्या घरामध्ये दररोज आपल्याला ऊर्जा मिळण्यासाठी तसेच उत्तेजनता मिळण्यासाठी आपल्या घरामध्ये आपण सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्योदयाच्या वेळी नित्य हवन करणं गरजेचं आहे. परिणामाची शक्ती दुसरी गोष्ट ती म्हणजे अग्निपरिणाम जो असतो तो क्रियांची शक्ती प्रतिनिधित्व करते. ते संपूर्ण सृष्टीमध्ये बदल करण्याची शक्ती या परिणामकारक शक्ती ही परिणामकारक जी शक्ती असते ती पुरवते. म्हणून अशी परिणामाची शक्ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला घरामध्ये नित्य हवन करण्याची गरज आहे. त्याच्यानंतर शुद्धी, तर अग्नीचं महत्त्व शुद्धतेच्या प्रक्रियेसाठी आहे. त्यांनी विचारांची शुद्धी होते आपल्या, तसंच आपल्याला आपण जे काही भोजन करतो आहे परिपाक केलेलं असतं आपलं भोजन, या संदर्भात संपूर्ण शुद्धतेसाठी हे अग्नितत्व प्रमुख आहे. म्हणून आपण शुद्धीसाठी हे नित्य पूजन करायला हवं. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची ती गोष्ट म्हणजे अग्निविनाशी आणि निर्माणी शक्ती आहे, याचं प्रतिनिधित्व अग्नी करते. म्हणून अग्निशिवाय आपण वस्तूंना नष्ट करतो किंवा त्यांचं उत्तान करत असतो बघा आपण अग्नीने. तर यासाठी आपल्याला नित्य हवन केल्यामुळं याचा नक्कीच आपल्याला फायदा दिसून येतो. तर मैत्रिणींनो, काय होतं बघा, उष्णतेच्या प्रभावानं प्राणी जीवन आणि परिस्थितीमध्ये उत्तेजनता आणि ऊर्जा निर्माण होत असते. म्हणून आपण अग्नीचं उष्णतेसाठी प्रमुख महत्त्वाचं असं रूप मांडलेलं आहे. म्हणून आपण नित्य हवन करणं घरामध्ये गरजेचं आहे. यामुळं आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी काही असते ती निघून जाते. बाहेरील बाधा काही झाली असेल आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला वगैरे, तर तीही कमी होण्यास मदत होते आणि घरामध्ये आपल्या शांतता निर्माण होते. आता नित्य हवनामध्ये आपण आपल्या कुलदेवतेच्या मंत्रानं किंवा नवार्णव मंत्रानं हवन करायचं असतं, कारण असं केल्याने त्याचा अधिक प्रभाव आपल्याला झालेला दिसून येतो. आपल्या घरात आपण सतत कुलदेवतेचं तत्व शक्तिस्पंदन निवास करतात आणि ह्या हवनासाठी आपल्याला काय घ्यायला लागणार आहे बघा साहित्य. तर हे हवन करत असताना आपण शुद्ध तूप किंवा वनस्पती तूप घ्यायचं. एका छोट्याशा तांब्याच्या पात्रामध्ये गाईच्या शेणी किंवा काही ठिकाणी गौऱ्या म्हणतात बघा, ही गौऱ्या घ्यायच्या, समिदा घ्यायच्या आणि त्यामध्ये कापूर ठेवून तो कापूर घरातील तुपाच्या दिव्यावरून लावायचा किंवा अगरबत्तीने प्रज्वलित करायचा किंवा आगपेटीने लावायचा. माचीसने सुद्धा तुम्ही लावू शकता. आजूबाजूने छोटे गौरीचे तुकडे लावायचे आणि अग्नी प्रज्वलित झाल्यावर अग्नीला
हळदी कुंकू सर्वप्रथम व्हायचं आणि मग नमस्कार करायचा. अग्निनारायणाचे स्मरण करायचं आणि 5 थेंब तूप अग्नीमध्ये नैवेद्य स्वरूप स्वाहाकार करायचे. मग आणि तेव्हा काय बोलायचं बघा, ओम प्राणाय स्वाहा, ओम अपणाय स्वाहा, ओम व्याणाय स्वाहा, ओम उदाणाय स्वाहा, ओम समाणाय स्वाहा, ओम अग्नेय स्वाहा, असं आपण मंत्र म्हणायचा. आणि त्याच्यानंतर कुलदेवी मंत्राने किमान 21 वेळा किंवा 108 वेळा हवनात आहुती द्यावी. प्रत्येक वेळी स्वाहा म्हणून आपण आहुती द्यायची आहे. तसंच आता तुम्हाला जर कुलदेवी माहीत असेल तर कुलदेवतेचा तुम्ही उच्चार करायचा आहे, मंत्र म्हणायचा आहे. जर कुलदेवी माहीत नसेल तर ओम चैतन्य कुलदेवे नमहा स्वाहा, ओम चैतन्य कुलदेवता जागृत जागृत स्वाहा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या नवारणव मंत्राचा शुद्ध तूप हवनामध्ये घालत आपण मंत्र म्हणायचा आहे. आता प्रत्येक पौर्णिमेला जर तुम्ही हवन करणार असाल ना, तर या वरील पद्धतीने मी आता तुम्हाला जी पद्धत सांगितली त्याप्रमाणे तुम्ही अग्नी आवाहन करून नंतर श्री सूक्त या स्तोत्रानं हवन करायचं. किमान 1 वेळा तरी किंवा 4, 8, 12, 16 या संख्येमध्ये आपल्याला हवन करायचं आहे. त्याच्यानंतर आपण काय करायचं बघा, तूप काळे तीळ खीर एकत्र करून द्रव्याने आहुती द्यायची किंवा बिल्बफळाने आपल्याला आहुती द्यायची आहे. आता प्रत्येक जर अमावस्येला तुम्ही करणार असाल तर काय करायचं, कालभैरव मंत्राने हवन करायचं. किमान 1 माळ म्हणजे 108 वेळा आहुती द्यायची. आणि मंत्र कोणता म्हणायचा आहे, तर कालभैरव मंत्र म्हणायचा. ओम कालभैरवाय नमहा, ओम बम बम बटुक भैरवनाथाय नमहा, भैरवाय नमहा या मंत्राचा जप करत आपण काळे तीळ आणि तूप एकत्रित करून हवन करायचं आहे. तर आता हवनाची जी रक्षा असते ना, ती काय करायचं बघा. विशेष सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जे आपण अमावस्याला किंवा पौर्णिमेला किंवा अष्टमी दिवशी या पर्व काळामध्ये आपण जेव्हा हवन करतो ना, तेव्हा काय करायचं, या हवनाची रक्षा आपण एका डब्यामध्ये किंवा एका पिशवीमध्ये गोळा करून ठेवायची आणि महिना किंवा 15 दिवसांनी ती नदीमध्ये विसर्जित करायची किंवा झाडांना घालायची. ती रक्षा अन्य कोणत्याही ठिकाणी आपण पायदळ येईल अशी टाकायची नाही. त्यात जर तुम्हाला मासिक पाळी आली असेल किंवा सुतक असेल वृद्धी काळात असेल तर यावेळी आपण हवन करायचं नाही आहे बघा. तसंच हवन देवासमोर बसूनच करावं आणि स्वच्छ आणि शुद्ध असं प्रकारे आपण स्वच्छ धुतलेले कपडे घालूनच आपण कपाळी गंध लावून मगच हवनाला बसायचं आहे. आता हे हवन पुरुष किंवा महिला हे दोघंही करू शकतात, असं नाही आहे की फक्त पुरुषच करू शकतात. तर हवन करत असताना महिलासुद्धा आपल्या घरामध्ये हवन करू शकतात. फक्त काळजी एकच घ्यायची आहे, ते म्हणजे आपण आंघोळ केल्याच्या नंतरच देवासमोर बसून स्वच्छ धुतलेले कपडे घालून मगच हवनाला सुरुवात करायची. तर अशा प्रकारे दररोज तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्योदयाच्या वेळी तुमच्या घरामध्ये हवन करू शकता, दोन्ही वेळा करू शकता. जर तुम्हाला दोन्ही वेळा शक्य नाही, दररोज करणं शक्य नाही, तर किमान अमावस्या पौर्णिमा अष्टमी या पर्व काळामध्ये हवन नक्की करावं. यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती तर दूर होतेच, पण त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये शांततामय वातावरण निर्माण होतं, घराचं पावित्र्य राखलं जातं, घरामध्ये खूप सुख शांती समाधान आपल्याला दिसून येतं. म्हणून हे हवन नित्य हवन तुम्ही नक्कीच करायला हवं. तर आजची झालेली छोटीशी माहिती ही तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.